आता बनवायला शिकूया बाटलीच्या आत कारंज. याकरता पाहिजे एक ड्रॉपर, एक ट्रान्सपेरंट प्लास्टिकची बाटली आणि एक कात्री. पहिले आपण बाटलीच्या झाकणामध्ये एक भोक पाडणार आणि मग बाटलीच्या तळापाशी पण एक भोक पाडणार. हा आहे प्लास्टिकचा ड्रॉपर, ज्याच्या बल्बमुळे आपण पाणी खेचू शकतो आणि सोडू शकतो. आता ड्रॉपरचा बल्ब तर आपल्या कामाचा नाही आहे, म्हणून आपण त्याला काढून टाकूया. म्हणजे उरली फक्त ड्रॉपरची ट्यूब. आता ही ट्यूब आपण बाटलीच्या झाकणातनं आत खोचूया. म्हणजे छोटं छिद्र जे आहे ट्यूबचं ते बाटलीच्या आत असेल आणि मोठं बाहेर. ही बघा, बल्बची बाजू बाहेर आहे. आता ही बाटली आपण पाण्यात बुडवूया. वरतून बोट लावलंय बघा छिद्राला, आणि बोट काढलं की आतमध्ये कारंज चालू होतं ते बघा. म्हणजे बोट लावलं की कारंज बंद, बोट काढलं की कारंज चालू. याचं कारण आहे की बाटलीच्या झाकणापाशी जे छिद्र आहे त्याच्यावरती प्रेशर जास्ती आहे, आणि बाटलीच्या तळापाशी जे छिद्र आहे त्याच्यावरती प्रेशर कमी आहे, म्हणून पाणी वर येतंय. ते बघा, आपलं कारंज चालूच आहे. ते देखील एका बाटलीच्या आतमध्ये. असं कधी पाहिलं होतं का तुम्ही पहिले? आता आपण ह्याच्याबरोबर खेळत बसूया.